चुकीचा अर्थ लावून काही प्रशासनातली मंडळी आमच्या समाजामध्ये अन्याय आमच्या समाज बांधवांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. तुमच्या कालावधीमध्ये होऊ नये अशा प्रकारची विनंती करतो. आम्हाला जाणीव आहे. फेब्रुवारी रोजी आम्ही भव्य विराट असा मोर्चा कोळी समाजाच्या मागण्यांसाठी काढला होता. त्यात साधारण 15 ते 20 हजार कोळी बांधव सामील झाले होते. अतिशय चांगला उत्साह होता. मागण्यांसाठी जी आमची तळमळ आहे ती कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदनाच्या मार्फत दिलेली आहे. कलेक्टर साहेबांनी आम्हाला तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. जे काही मागण्या आहेत आम्ही त्याचा विचार करू असा आम्हाला विचार त्यांनी सांगितल्यानंतर आश्वासित केलेले. आणि हर हर महादेव या कोळी आदिवासी जमातीला न्याय नाही लवकर मिळाला तर मी त्या 15 ऑगस्टला मंत्र्याला पुढं माझं आत्मदहन करणार आहे. आणि ह्याचा इशारा आहे लवकरात लवकर माझ्या कोळी समाजाला न्याय द्यावा एवढीच मंत्र्याला विनंती करते. नाही दिल्यानंतर त्यांच्या मंत्र्याला पुढे 15 ऑगस्ट दिवशी मी आत्मदहन करणार आहे. मी भारती कोळी आदिवासी महादेव कोळी समाज संघर्ष समितीच्या वतीने आज हा आम्ही मोर्चा काढलेला आहे. या मोर्चा काढण्याच्या पाठीमागचा उद्देश असा गेली 30-40 वर्ष आमच्या समाजावर अन्याय होतो आहे. तर या अन्यायाच्या विरोधात आम्ही खूप पाठपुरावा आजपर्यंत मोर्चा आंदोलन केलेले आहेत तरीसुद्धा आमचा प्रश्न मार्गी लागला नाही. आणि आता 21/12/2019 शासनानं असा एक जी आर काढलेला आहे की त्या जी आरनुसार आमच्या सर्व लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. आम्ही लोक रस्त्यावर येतोय. पुढं जाऊन आमची पिढी बरबाद झाली त्याचबरोबर पुढच्या पिढीची नुकसान होणार आहे. आणि आता आम्ही एवढे दिवस आम्हाला SBC OBC ST वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागलं गेलं होतं. जसं जसं शासनानं आमच्यावर लादलं तसं आम्ही घेत गेलो. परंतु आता ते सर्व संपुष्टात आल्यामुळे आम्ही आता करायचं काय आमच्या मुलांना जात लावायची कोणती तर आमची जात कोणती आहे हे ठरवण्यासाठी शासनानेच ठरवावी. आम्ही सौ अपर्णा महादेव कोळी आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन पाठीपुढे घेणार नाही. आता हे पहिलं आंदोलन आहे. हे जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही रस्ता रोको रेल रोको आत्मदहन असे आंदोलन सुरूच ठेवणार आहे. तर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. कोळी समाजावर होत असलेल्या सातत्याच्या अन्यायाविरोधात हा लढा आहे. आता लढा ह्याबाबत देण्यात येते की जातीचे दाखले तर देतच नाहीत. आणि आता हे जे GR काढून महाराष्ट्र शासनाच्या 11 महिन्याचं GR काढून कोळी समाजावर एवढं मोठं अन्यायाचा कळस घातलेला आहे की लोकांना घरी बसण्याचं काम आहे. असं की लोकांनी फाशी घ्यावं आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हावा ह्या कोळी समाजावर एवढा मोठा अन्याय करण्याचं काम आज राज्य शासनानं केलेलं आहे. ह्याच्या विरुद्ध आवाज उठ लढा देण्यासाठी आज कोळी समाजाने पहिला मोर्चाच्या स्वरूपात
एक हे दिलेलं आहे. महादेव कोळी समाज संघर्ष समितीचे सदस्य आहोत. घटनेने दिले बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला जे घटनेमध्ये 7% आरक्षण दिले होते त्या 7% आरक्षणाप्रमाणे आम्हाला सवलती मिळत गेले होते. परंतु काही कालांतरने आमचे आरक्षण बंद झाले. काही राजकीय लोकांनी आमच्या विरुद्ध षड्यंत्र रचून ते आदिवासी विभागामधले 22 आमदारांनी आमचे अस्तित्वच नष्ट करायला लागलेत. प्रत्यक्षात आम्ही आदिवासीच आहोत. आमचे रहिवासी राहणं घेणं बूळ आजोबा वडिलापासून आम्हीसुद्धा रहिवासीच आहोत. परंतु आज जर शासकीय कार्यालयामध्ये आम्ही पाला पाचोळा बांधून जर शासकीय कार्यालयात एखाद्या कामासाठी गेलो तर हा चालेल का? चालणार नाही. पण ह्या दृष्टिकोनातून जर विचार केलो बाबासाहेबांनी ज्या घटनेमध्ये आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला 7% आरक्षण सवलती मिळायला पाहिजे होतं. जातीचे दाखले मिळायला पाहिजे होतं. जे जातीचे दाखले आहेत ते वैधता होऊन मिळायला पाहिजे होतं. परंतु आज ह्या गोष्टीचे हे सगळं बाजूला विचार ठेवून आणि कोळी समाजाचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये संपवण्यासाठी जे 19 जिल्हे आहेत टोटल 36 जिल्ह्यापैकी 19 जिल्हे जे महाराष्ट्रामध्ये आहेत ते 19 जिल्ह्यामध्ये सध्या आदिवासी विभागाने आमच्यावर अन्याय करत आहे. ते 19 जिल्हे सोडून 16 जिल्हे जे आहेत ते आदिवासीमधील ते आदिवासी विभागामधले सगळे काय करते केंद्र सरकारकडनं निधी घेत असताना टोटल सगळे राज्याचे संख्या महादेव कोळी समाजाची संख्या धरून निधी घेतला जातो. पण प्रत्यक्षात हा निधी फक्त आदिवासी विभागाला वाटप केला जातो. पण महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर मराठवाडा ह्या जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधील सगळ्या लोकांचे निधी हा तिकडं वाटप केला जातो आणि जातीचे दाखले आणि व्हॅलिडिटी या ठिकाणी दिल्या जात नाही. आम्ही एकच निकष आहे जे मधुकर पिचडला ज्यांच्या नोंदी कोळी आहेत ज्यांच्या नोंदी कोळी आहेत त्यांना माधव कोळी व्हॅलिडिटी देता. पण आज प्रत्यक्षात आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये असू द्या सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर असू द्या तिथं माधव कोळी नोंद आहेत त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही. हा दुजाभाव कशासाठी? म्हणून जे कालच्या 21 डिसेंबरला आमच्या कोळी समाजाच्या अस्तित्व मिटवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले होते त्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय अक्रोड संघटनेने आमच्या विरोधात चुकीचे निर्णय घेऊन त्याचे दुरुपयोग करून महाराष्ट्र शासनाचे दिशाभूल करून ते परिपत्र काढून शासनाचा निर्णय काढून जे 30 वर्ष आणि 40 वर्ष सेवा झालेले असे शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करून त्यांना कुठल्याही प्रकारचे मोबदला म्हणजे पेन्शन किंवा ग्रॅज्युटी किंवा त्यांनी जर त्यांचा सेवेत असताना जर निदान पावला तर त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण किंवा त्यांना नोकरभरती ठेवलेलं नाही.